बापट यांनी काल पुण्यातल्या कार्यक्रमामध्ये एका स्त्रीचा हात धरल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. यानंतर बापट यांची डोकेदुखी सुरू झाली. याच प्रकरणी गिरीश बापट यांचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीनं बापट यांच्या विरोधात शांततेनं आंदोलन करण्यात आलं. पुण्यातल्या कसबा पेठेमध्ये गिरीश बापट यांचं घर आहे. त्या घराबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या एकत्र आल्या होत्या. त्यांनी बापट यांचा निषेध केला. एवढंच नाही तर स्त्री आणि संस्कृती आणि मनाचे अंतरंग ही दोन पुस्तकं त्यांना भेट म्हणून देण्यात आली. बापट साहेबांनी स्वतः खुलासा केलाय की आम्ही हातात हात घालून बोलत होतो. काय बोलत होते ते बोलले, पण हे चित्र पाहून कुणाला आश्चर्य वाटत नाही. कारण श्री गिरीश बापट महाराष्ट्रातले मंत्रिमंडळातले रंगीले रतन आहे. ते स्वतः सांगत होते की मी रात्री ब्लू फिल्म पाहतो. जर एखादा मंत्री रात्री ब्लू फिल्म पाहत असेल तर हातात हात घालून ते बोलू शकत आहे. त्यासाठी या रंगीले रतनाचा हा फोटो सर्क्युलेट झाल्यानंतर आम्हाला काही आश्चर्य वाटत नाही. दरम्यान गिरीश बापट यांच्या सोबतचे